हरिओम, मी ज्योती उमेश कोसुंबकर, सातारा उपासना केंद्र। आज मी तुम्हाला एक अनुभव सांगू इच्छिते। मला माझी डिलिव्हरी 2012 साली झाली। मला मुलगा झाला, त्याच्यानंतर मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला। थायरॉइड आहे हे आधी आहे की नाही हेच कळणं लवकर लक्षात आलं नाही। सगळ्या टेस्ट करून झाल्या, HBची टेस्ट करून झाली। मध्यंतरी मला प्रेग्नन्सीच्या काळात किडनी स्टोन झाला होता, तेव्हा काय म्हणजे डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली नव्हती, आता गर्भावर परिणाम होईल म्हणून फक्त पेनकिलरच्या वेळेला। मी म्हणलं कदाचित आपल्या किडनी स्टोनमुळे सुद्धा सूज येत असेल म्हणून मग ती पण किडनी स्टोनचा पण रिपोर्ट करून दिला, तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले। मग एकच शंका राहिली, दीदी पण म्हणली, ती पण बापू भक्तच आहे स्मिता शिंदे म्हणून, तर ती म्हणली की मला वाटतंय की तुझं एवढं वजन झपाट्याने वाढतंय, तर मला वाटतंय की त्याचं कारण बहुतेक थायरॉइडमध्ये असं होतं। म्हणून मी डॉक्टरला म्हटले की डॉक्टर मला असं वाटतं की मग ह्या टेस्ट मग ही टेस्ट पण करून घेते, तर तुम्ही मला लिहून द्या। तर डॉक्टर म्हणले थायरॉइड असला तर तो इथे कळतो की इथे सूज येते, तर तसं तुला काही वाटत नाहीये। तर मग मी म्हणजे डॉक्टर म्हणजे जाऊ दे ना, आता इतक्या टेस्ट करून म्हणजे तर ही पण टेस्ट करून बघूया। म्हणून मग शेवटी डॉक्टरांकडून चिट्ठी घेतली आणि मी लॅबमध्ये गेले। मग तिथे टेस्ट वगैरे केली, दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला, तर नेमका जे नको ते मला एक तर कुठला नियम निघते नियमाने जमत नाही आणि थायरॉइड म्हणजे की कायमस्वरूपी जाऊन लागणार, आणि नेमका रिपोर्ट पण आला पॉझिटिव्ह आणि आला ते आला 100%। मी एकदम घाबरले, डॉक्टरांना रिपोर्ट दाखवतो ते पण थक्क झाले की तुला इथे बाळा कुठे सूज नाहीये, परत कोणकोणतं थायरॉइड अनुवंशिक आहे, तर तसंही तुझ्या घरात कोणाला नाही, मग कसं काय? डॉक्टरांना पण आश्चर्य वाटलं। तर आणि एकदम 100% आणि मला काही त्रास पण होत नव्हता, फक्त वजन वाढत होतं, नाही तर थायरॉइडमध्ये धाप लागते इतर त्रास होतात, फक्त माझं वजन वाढत होतं, याच्याखेरीज मला काहीच त्रास नव्हता। मग शेवटी ते म्हणले की थायरॉइडवर जर दुर्लक्ष केलं तर खूप त्रास होऊ शकतो, तुझे हात पाय कापू शकतात, छातीत धडधड वाढू शकते, असे त्यांनी मला मग सांगितलं। मग मी घाबरले, मग ते म्हणले पुण्याचे डॉक्टर आपल्याकडे येतात, तर आपण एक काम करू पुण्याच्या डॉक्टरांचं मत घेऊ आणि त्यांचं औषध तुला चालू करत, पण ते म्हणले त्याला अवधी आहे, ते 10 दिवसांनी येणार आहे। मग मी विचार केला आणि म्हटलं 10 दिवस थांबण्यापेक्षा आणि शेवटी पुण्याच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेण्यापेक्षा मी म्हणलं आपण दादांकडे जाऊ, आपण दादांचं ओपिनियन घेऊ। म्हणून मला नेमका लकीली दादांना पहिल्या झटक्यात माझा फोन पण लागला, दादांची अपॉइंटमेंट पण मिळाली, मी दादांकडे मुंबईला गेले। मग दादांकडे गेले, मग त्यांच्या अंडर आधी नीलम पडेलकर म्हणून डॉक्टर आहे, त्या चेकिंग वगैरे करतात, त्या म्हणजे त्या पण म्हणल्या, नंतर त्यांना पण म्हणजे हे वाटलं 100 हे असलेला पेशंट इथपर्यंत कसा प्रवास करून चालत वगैरे आला। मग नंतर मी दादाला म्हटलं, दादा म्हणले तुला दर महिन्याला आता ट्रीटमेंट घ्यायला यावं लागेल, तर दादाला म्हटलं दादा माझा प्रॉब्लेम आहे, माझा लहान मुलगा म्हणजे लहान बाळ आहे माझं, ते काय आता मी आईजवळ ठेवून आली, मला दर महिन्याला काय यायला जमणार नाही। तर मग दादानी मला विचारलं पद्धतीने की तुझा मुलगा केवढा आहे, म्हणलं साधारण 6 वर्षाचा आहे, तर दादा पद्धतीने बोलून गेले श्रीराम आंबज्ञ, पण त्या श्रीराम आंबज्ञचा अर्थ मला काहीच कळला नाही। नंतर मी नेमकी शनिवारच्या उपासनेला गेले होते आणि त्या दिवशी नेमकी टीव्हीवर थायरॉइड विशेष दिन म्हणून माहिती लागली, त्यात सांगण्यात आलं की थायरॉइड जर प्रेग्नन्सीमध्ये असेल तर एकतर ते बाळ व्यवस्थित जन्माला येत नाही किंवा डॉक्टर अबॉर्शन म्हणून करायला सांगतात किंवा मतिमंद वगैरे जन्माला येतं, पण आज बापू कृपेने माझा मुलगा सुचित, त्याचं नाव दादांचंच ठेवलेलं आहे सुचित म्हणून, तो सुचित व्यवस्थित आहे आणि त्याला काहीही कुठलाही त्रास नाही, म्हणजे बापूंच्या कृपेने मला थायरॉइड असल्यामुळे माझी प्रेग्नन्सी पार पडली आणि शिवाय थायरॉइडमध्ये दुसरी प्रेग्नन्सी पण किंवा प्रेग्नन्सी राहतच नाही। तर दादांना विचारून नंतर माझी 4 वर्षानंतर माझी व्यवस्थित दुसरी प्रेग्नन्सी पण झाली विदाऊट कुठला त्रास। म्हणजे आपला सद्गुरू असे छोटे मोठे अनेक अनुभव देत असतो, आपल्याला अनुभव येत असतात, फक्त आपल्याला कळलं पाहिजे की हे माझ्या देवानंच केले अंबज्ञ।